भारताला लाभलेला विस्तीर्ण समुद्र किनारा त्याच्या नैसर्गिक सौंदर्यात तर भर घालतोच, पण त्याचबरोबर मत्स्य किंवा मासा या गोष्टींशी आपण त्यामुळे अधिक जोडले जातो. आपल्या खाद्य संस्कृतीत मासा हा अतिशय महत्वाचा आणि त्याचा वापर अगदी पुराण कालापासून चालत आलेला. या माशांमधलाच एक प्रकार म्हणजे शोभिवंत मासे. या शोभिवंत माशांचं संवर्धन, उत्पादन आणि व्यवस्थापन या सगळ्याची अतिशय रंजक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. सबंध भारताला सुमारे 8,500 किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा किनारा लाभलेला आहे. अशा या उत्तुंग अशा समुद्र क्षेत्रामधून आपण फार मोठ्या प्रमाणावरती माशांचं उत्पादन घेतो. यामध्ये बहुतांशी जे मासे आहेत हे खाण्याच्या प्रकारातले असतात, ज्यामध्ये सुरमई, पॉम्फ्रेट, बांगडा किंवा अन्य प्रकारचे अनेक मासे आपण येथून उत्पादित करत असतो आणि या माशांचा वापर हा अनादिकालापासून मानव आपल्या आहारामध्ये करत आहे. परंतु आज आपण ज्या विषयावर माहिती घेणार आहोत तो थोडासा वेगळा विषय आहे. तो विषय आहे गोड्या पाण्यातील रंगीत मासे. जे मासे आपल्या घरातल्या मत्स्यालयामध्ये ठेवले जातात, सार्वजनिक मत्स्यालयांमध्ये ठेवले जातात आणि एक छंद म्हणून मोठ्या प्रमाणावरती जगामध्ये हा जोपासला जातो, या माशांचं संवर्धन, या माशांचं उत्पादन, या माशांचं व्यवस्थापन कसं करावं या अनुषंगाने आज आपण या बाबतीत थोडीशी चर्चा करणार आहोत. शोभिवंत माशांचं संवर्धन आणि उत्पादन करताना ज्यांना या व्यवसायाची सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी पिल्लं देणाऱ्या माशांचं प्रजनन, संवर्धन या गोष्टी सोयीच्या होतात. मग हे प्रजनन खुल्या जागेत करायचं आहे की बंदिस्त पिंजऱ्यामध्ये, त्यानुसार त्याची पद्धत बदलते. यासाठी काय करावं लागतं हे योग्य प्रकारे समजावून सांगितलं डॉक्टर नितीन सावंत यांनी. डॉक्टर नितीन सावंत हे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन संवर्धन प्रकल्प उद्यानविद्या मुळदे येथील महाविद्यालयामध्ये प्रकल्प प्रमुख आणि मत्स्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. माशांच्या अनेक जाती प्रजाती, मग त्यांचं उत्पादन करायचं असेल तर तज्ज्ञांचं मार्गदर्शन आवश्यकच. व्यापारी मूल्यांकनाच्या दृष्टीनं विचार केला तर शोभिवंत माशांमध्ये गप्पी माशाला असलेलं महत्व शोभिवंत मत्स्यपालन व्यवसायाचं महत्व अधोरेखित करून जातं. शोभिवंत मत्स्यपालनामध्ये पिल्ले देणारे जे मासे आहेत हे चार कुटुंबामध्ये वर्गीकृत झालेले आहेत. त्याच्यामध्ये गप्पी, सोरटेल, प्लॅटी आणि मोली हे चार प्रकार आहेत. ज्या मत्स्य संवर्धकाला शोभिवंत मत्स्यपालन सुरुवात करायची असते अशा मत्स्य संवर्धकासाठी हे मासे अतिशय योग्य आहेत, कारण हे अतिशय सहज आणि सोप्या पद्धतीने आपल्याला प्रजनन करता येऊ शकतात आणि त्याची पिल्लं आपण चांगल्या प्रकारे वाढवू शकतो. साधारणपणे हे मासे ओपन वॉटर सिस्टीममध्ये म्हणजे रेग्युलर पॉन्डमध्ये तळ्यामध्ये आपण प्रजोत्पादित करू शकतो किंवा आपण काचेच्या टाक्या किंवा सिमेंट सिस्टम्स किंवा फायबर ग्लास टँक्स ह्याच्यामध्ये सुद्धा बंदिस्त ह्याच्यामध्ये यांचं प्रजनन करू शकतो. ज्यावेळी हे मासे पॉन्डसारख्या ओपन वॉटर बॉडीमध्ये प्रजोत्पादित करायचे असतात त्यावेळी त्या माशांना तळ्यामध्ये सोडलं जातं आणि हे तळ्यामध्ये सोडल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी पाण वनस्पती किंवा दोऱ्यांचं शेल्टर त्यांना प्रोव्हाइड केलं जातं. त्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. ज्या लपण्याच्या जागेमध्ये मादी मासे शांतपणे जाऊन त्यांची पिल्लं सोडू शकतात आणि त्यांच्या पिल्लांना सुद्धा त्या ठिकाणी आसरा मिळतो आणि त्याच्यातून आपल्याला चांगल्या प्रकारे पिल्लांचं उत्पादन घेता येऊ शकतं. त्याशिवाय जर आपल्याला ह्यांना बंदिस्त पिंजऱ्यांमध्ये जर ह्यांना यांचं प्रजोत्पादन करायचं असेल तर या माशांना नर आणि मादी एकाच 4 किंवा एकाच 5 या प्रमाणामध्ये ह्या पिंजऱ्यांमध्ये ठेवलं जातं आणि ज्यावेळी हे पिंजऱ्यांमध्ये ठेवले जातात मासे आणि पिल्लं द्यायला सुरू करतात तेव्हा मादी मासे हे पिंजऱ्याच्या कडेला जातात आणि ते हळूहळू पिल्लं त्या पिंजऱ्यामधनं खाली सोडतात. पिंजऱ्याच्या जाळीच्या भोकामधनं ती पिल्लं खाली जातात आणि ती पिल्लं इतर माशांपासून सुरक्षित राहतात. अशा पद्धतीने त्यांचं प्रजोत्पादन होऊ शकतं. तर अशा पद्धतीने हे मासे प्रजोत्पादनाकरता आपल्याला वापरता येतात आणि यातून मोठ्या प्रमाणावर पिल्लं निर्माण करता येतात. परंतु हे जरी सर्व अगदी सोपं आणि सहज असलं तरीसुद्धा यामध्ये अनेक उपप्रकार आहेत आणि यामध्ये काही चांगल्या चांगल्या जाती यामध्ये निर्माण केल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे या जातींचं प्रजोत्पादन आणि उत्पादन घ्यायचं असेल तर तज्ज्ञ प्रजनन करणारा जो व्यावसायिक आहे त्याच्या माध्यमातून त्याच्या मार्गदर्शनाखाली हे जर केलं तर याच्यापासून आपल्याला चांगलं उत्पादन घेता येतं. जरी हे मासे अत्यंत सोपे आणि सहज असले तरीसुद्धा या माशांचं जे मूल्यांकन जर आपण करायला गेलो तर जो जागतिक पातळीवर शोभिवंत माशांचा एकूण व्यापार आहे
एकूण व्यापाराची जर तुलना केली तर साधारणपणे 25-30% व्यापार हा फक्त याच्यातला जो गप्पी नावाचा मासा आहे ह्या गप्पी नावाच्या माशाच्या भोवती पूर्णपणे केंद्रित झालेला आहे. त्यामुळे या माशांचं महत्त्व शोभिवंत मत्स्यपालनामध्ये किती आहे हे ह्या एकाच गोष्टीवरून आपल्याला अधोरेखित करता येऊ शकतं. शोभिवंत माशांचं संवर्धन उत्पादन या गोष्टींना आता व्यापारीदृष्ट्या महत्त्व आलं असलं तरी त्याचं नेमकं कारण काय आणि मुळामध्ये शोभिवंत मत्स्यपालन म्हणजे काय याविषयी डॉक्टर नितीन सावंत म्हणाले. संपूर्ण जगताचा विचार केला तर जगातील विविध खाद्य संस्कृतीमध्ये मासा ह्या वस्तूला अत्यंत महत्त्व आहे आणि त्या दृष्टीने विचार करता मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यशेती हे शब्द लोकांच्या अत्यंत परिचयाचे आहेत. मत्स्यपालनाचा विचार केला तर फक्त सागरातून किंवा नैसर्गिक जलसाठ्यातून केली जाणारी मासेमारी आणि मत्स्यबीज संचयनाद्वारे मत्स्यसंवर्धन एवढ्याच दोन बाबीपुरते मत्स्य व्यवसाय हा रिस्ट्रिक्टेड नसून निसर्गामध्ये आढळणारे विविध आकर्षक विलोभनीय रंगीत मासे पाळणे हे परंपरेनुसार पौराणिक ग्रंथांचा संदर्भ घेतला असता आपल्याला असं आढळून येईल की पुरातन कालापासून हे मासे पाळले जातात आणि हे मासे मोठ्या प्रमाणावर पाळून त्याचं व्यावसायिकदृष्ट्या संवर्धन करून त्यापासून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन एक आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्याच्या एकूण प्रयत्नांना शोभिवंत मत्स्यपालन किंवा शोभिवंत मत्स्यशेती असं आपण म्हणू शकतो. मानवाने जशी जशी उत्क्रांती केली तसं तसं हे क्षेत्र विकसित होत गेलं आणि आजच्या घडीला हे क्षेत्र प्रचंड विकसित झालेलं असून जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय केला जातो. भारतीय उपखंडाचा विचार केला असता भारतामध्ये जी नैसर्गिक जैवविविधता उपलब्ध आहे त्या दृष्टिकोनातून शोभिवंत मत्स्यपालन हा अत्यंत किफायतशीर असा व्यवसाय आहे कारण अत्यंत कमी जागेमध्ये कमी मनुष्यबळामध्ये आणि वाजवी गुंतवणुकीमध्ये हा व्यवसाय करता येणं शक्य असून याकरता साधारणपणे 4-5 हजार विविध प्रजातीचे गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे उपलब्ध आहेत. भारतीय उपखंडामध्ये हा व्यवसाय जर मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला तर रोजगार निर्मिती आणि परकीय चलन निर्मिती या दृष्टिकोनातून हे या देशासाठी वरदान आहे. शोभिवंत माशांचं पालन करणं हा खरं तर माणसाचा एक छंद ज्यामुळे मानसिक समाधानाचा अनुभव मिळतो. व्यावसायिकदृष्ट्या या माशांचा विचार करायचा असेल तर त्यासाठी कोणकोणत्या प्रकारचे मासे उपलब्ध आहेत याचा विचार करणं गरजेचं असतं. शोभिवंत मत्स्यपालन हा एकूण व्याप हा माणसाच्या मानसिक बाबीशी निगडीत असल्यामुळे एक छंद म्हणून या एकूण उपक्रमाकडे बघितलं जातं आणि त्यामुळे या अंतर्गत वापरण्यात येणारे मासे हे विलोभनीय आकर्षक विविध रंगसंगती असलेले विविध मनमोहक हालचाली असलेले अशा प्रकारचे मासे आपल्याला निवडून याचं संवर्धन आणि संगोपन करावं लागतं. सर्वसाधारणपणे विचार केला तर या प्रकारामध्ये दोन प्रकारचे मासे मुख्यत्वे उपलब्ध असतात. एक म्हणजे पिल्ले देणारे मासे, यामध्ये सर्वसाधारणपणे वापरले जाणारे गप्पी, सोरटेल, प्लॅटी आणि मोली या चार प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत आणि त्याचं संवर्धन आणि त्याचं उत्पादन करता येतं. तर अंडी देणाऱ्या माशांमध्ये गोल्डफिश, डिस्कस, गुरामी, टेट्रा, फ्लावर हॉर्न, एंजल, अरवाना, सिल्वर डॉलर या प्रकारचे विविध मासे उपलब्ध असून या प्रकारच्या माशांचं यामध्ये आपल्याला पालन आणि संवर्धन करता येतं. शोभिवंत मत्स्यपालनाच्या दोन पद्धती आहेत. शोभिवंत मत्स्यपालन हे दोन प्रकारे आपण करू शकतो. त्याच्यातली पहिली पद्धत आहे ती म्हणजे इनडोअर पद्धत. या इनडोअर पद्धतीमध्ये काचेच्या मत्स्यालयामध्ये विविध प्रकारचे मासे पाळून त्यांचं संवर्धन करून त्यापासून उत्पादन आपण घेऊ शकतो. या प्रकारचं मत्स्यसंवर्धन आपण घरामध्ये किंवा बंदिस्त जागेमध्ये करू शकतो म्हणून त्याला इनडोअर सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि दुसरी जी पद्धत आहे ती आउटडोअर सिस्टीम. या आउटडोअर सिस्टीममध्ये आपण या रंगीत माशांचं संवर्धन हे प्लास्टिक लाइनिंगचे तलाव, सिमेंट सिस्टन्स म्हणजे सिमेंटचे तलाव, प्लास्टिक पूल्स, त्याच्यानंतर फायबरग्लास सिस्टन्स आणि ओपन तलाव यामध्ये करू शकतो. एंजल माशाच्या संवर्धन आणि उत्पादनाविषयी देखील विद्यापीठाचे वरिष्ठ संशोधन सहाय्यक
कृपेश सावंत यांनी सुंदर माहिती दिली. आपण इथे जे आता आलेलो आहोत हे काचेचे जे टँक्स आहेत, आपण दोन पद्धती बघितल्या, प्लास्टिक लाइनिंग मधले तलाव आणि हे जे आहे हे जे काचेच्या टाकीचं युनिट आहे. इथे आपण एंजल फिश माशाचं प्रजनन करतो, त्याचं बीज उत्पादन इथे केलं जातं आणि हे जे तयार झालेलं बीज आहे हे शेतकऱ्यांना पुढील मत्स्य वाढवण्यासाठी दिलं जातं. तर इथे आपण याची सुरुवात कशी असते, मत्स्य उत्पादन कसं केलं जातं हे आपण पाहूया. हे जे एंजल मासा आहे, आता आपल्याकडे इथे 4 ते 5 व्हरायटीचे एंजल्स आहेत. एंजलमध्ये कसं असतं, 1 वर्ष वयाचे जे एंजल्स आहेत ते आपण आणायचे आहेत आणि 8 ते 10 मासे 2 फुटाच्या टाकीमध्ये ठेवायचे, जसे आपण इथे ठेवलेले आहेत. तर याच्यामध्ये पेअरिंग होतं, म्हणजे स्वतः नर आणि मादी त्यांचं पेअरिंग करतात आणि ती जोडी जी असते नर माद्याची ती आपण यांच्यापासून अलग करून वेगळ्या टाकीमध्ये ठेवतो, ते आपण इथे पाहणार आहोत. तर हे जे एंजल आहेत असे इथे ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या जातीचे एंजल इथे आपण ठेवलेले आहोत. हा हे 1 वर्ष वयाचे एंजल्स आहेत, नर आणि मादी एकत्र ठेवले आहेत. त्यांची पेअरिंग झाली की ह्या पेअर्स इथे आपण ठेवतो. आपण इथे बघू शकता नर आणि मादीची ही एक जोडी आहे, इथे एक जोडी आहे. हे जे आहे कोई एंजल्स आहेत, हे मार्बल एंजल्स आहेत, तिथे टॅक्सिडो एंजल्स आहेत. तर यांचं जे इथे पेअर एकत्र ठेवल्यानंतर अशा अशी एक प्लेट ठेवावी लागते, ज्या प्लेटवरती नर आणि मादी हे मादी मासा जो आहे तो अंडी चिकटवतो. ह्या ज्या प्लेट आहेत त्याच्यावर अंडी चिकटवली जातात आणि ती अंडी 72 तासानंतर हॅच होतात. हे आपण इथे बघू शकता, ही जी पिल्लं जी दिसत आहेत ही 72 तासानंतर हॅच झालेली पिल्लं आहेत. ही पिल्लं हॅच झाल्यानंतर आपण पुढील वाढीसाठी दुसऱ्या टँकमध्ये शिफ्ट करतो. आपण इथे बघू शकता या याच्यामध्ये आपण हे 8 ते 10 दिवसाची वय असलेली पिल्लं आहेत. ही पिल्लं इथे 1 महिना वाढवली जातात आणि जी एंजलचं सीड आहे ते शेतकऱ्यांना आपण देतो. इथे आपण बघू शकता ही जे आहेत ही पिल्लं आहेत ही सगळी इथे जे दिसत आहेत समोरच्या टाकीमध्ये दिसत आहेत ती सर्व पिल्लं. ही जी एंजल माशाची पिल्लं आहेत ही 1 महिना वयाची पिल्लं आहेत आणि 1 महिना झालेली जी पिल्लं आहेत ही आता शेतकऱ्यांना देण्यासाठी तयार आहेत. ह्या साईजची पिल्लं आपण शेतकऱ्यांना देतो. इथून पुढे शेतकरी पुढे 3 ते 4 महिने ही वाढवली जातात आणि त्यानंतर ती विक्रीयोग्य होतात. साधारण या साईजचे झाल्यानंतर या माशाला खूप चांगला मार्केट रेट असतो. हे आता कोई एंजल्स आहेत, ह्या साधारण 5 ते 6 महिने वयाचे आहेत. या माशाला मार्केटमध्ये फार चांगली डिमांड आहे. अशा प्रकारे आपल्याला पुन्हा जर प्रजनन करायचं असेल तर 1 वर्ष वयाची वय झालेले जे मासे आहेत ते पुन्हा आपण 8-8 मासे किंवा 10-10 मासे 2 फुटाच्या टँकमध्ये ठेवायचे आहेत. तिथे एक प्लेट ठेवायची आहे, म्हणजे जसे आपण स्लेट दाखवली त्याप्रमाणे त्या याच्यावरती नर मादी वेगळी होतात, ती नर मादी बाजूला घ्यायची आणि पुन्हा ते असं जे ज्याचं प्रजननाचं चक्र आहे. शोभिवंत माशांचं पालन संवर्धन उत्पादन करायचं असेल तर पाण्याची गुणवत्ता महत्वाची, तसंच खाद्याचं व्यवस्थापन सुद्धा तितकंच महत्वाचं. पाण्याचं व्यवस्थापन करताना ते कसं करावं याविषयी डॉक्टर नितीन सावंत म्हणाले. पाण्याच्या गुणवत्तेशी जे महत्वाचे घटक निगडित आहेत त्यामध्ये पाण्याचा सामू, पाण्याचा विद्राव्य प्राणवायू, पाण्यामधील कार्बन डायऑक्साईड, पाण्यामध्ये असणारा अमोनिया, पाण्यामध्ये असणारा नायट्रेट, पाण्यामध्ये असणारा फॉस्फेट, पाण्यामध्ये असणारा नायट्रोजन, या सर्व बाबी महत्त्वाच्या आहेत. आणि ह्या बाबी जर आपल्याला संतुलित राखायच्या असतील तर पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करत असताना पाण्यामध्ये जी घाण तयार होते मुख्यत्वे करून माशांची विष्ठा आणि न खाल्लेलं कुजलेलं अन्न, यामुळे पाणी खराब होण्याची जी प्रक्रिया असते ती थांबवण्याच्या दृष्टीने ह्या पाण्याचं आवश्यकतेनुसार सायफनिंग करणं आणि ही सगळी घाण पाण्यातनं काढून टाकणं, शक्यतो संवर्धनासाठी वापरण्यात येणारं पाणी हे निर्जंतुकीकरण करून वापरणं आणि आवश्यकतेनुसार आणि गरजेनुसार पाणी बदलणं, या दृष्टीने पाण्याचं व्यवस्थापन केल्यास माशांना येणारे रोग आणि माशांना येणाऱ्या बाकीच्या अडचणी ह्या आपल्याला त्या ठिकाणी टाळता येऊ शकतील आणि त्याच्यातनं आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन घेता येऊ शकेल. शोभिवंत माशांच्या खाद्य व्यवस्थापनाची माहिती देताना डॉक्टर सावंत यांनी सांगितलं. मी मगाशीच ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे मत्स्य संवर्धन व्यवस्थापनामध्ये पाण्याचं व्यवस्थापन आणि खाद्याचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे 2 भाग आहेत. खाद्याचं व्यवस्थापन करत असताना आपण नेमकं माशांसाठी कोणत्या प्रकारचं खाद्य वापरतो हे सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे.
माशांसाठी दोन वेगळ्यावेगळ्या प्रकारचं खाद्य वापरण्यात येतं. एक म्हणजे जिवंत खाद्य आणि दुसरं म्हणजे कृत्रिम खाद्य. नैसर्गिक अधिवासात असताना मासे जे खाद्य खातात त्याला आपण जिवंत खाद्य किंवा नैसर्गिक खाद्य म्हणू शकतो. ह्या जिवंत खाद्यामध्ये विविध प्रकारचे जिवंत घटक येतात. त्यामध्ये वनस्पती प्लवंग, प्राणी प्लवंग, प्राणी प्लवंग अंतर्गत डॅफनिया, मोइना, कायरोनिमिड लार्वी, रोटीफर, क्लॅडोसेरन्स अशा प्रकारच्या विविध मायक्रो ऑर्गॅनिझम्स येतात. या व्यतिरिक्त ट्युबिफेक्स किडे, रक्त किडे, डासांच्या अळ्या, गांडूळ हे सुद्धा जिवंत खाद्याचे घटक असून हे जर खाद्य आपण चांगल्या प्रकारे वापरलं तर त्याचा या मत्स्यसंवर्धनामध्ये फायदा आपल्याला घेता येतो. ह्यामध्ये दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कृत्रिम खाद्य. कृत्रिम खाद्यामध्ये पुन्हा दोन प्रकार उपप्रकार पडतात. एक म्हणजे ओलं खाद्य आणि दुसरं म्हणजे सुकं खाद्य. ओलं खाद्य हे सर्वसाधारणपणे मॉइस्ट असतं आणि ते केकच्या फॉर्ममध्ये असतं. विविध प्रकारचे घटक वापरून हे कुकरमध्ये उकडून घेऊन याचा केकसारखा आकार करून नंतर हे खाद्य छोट्या छोट्या आकारांमध्ये तुकडे करून नंतर वापरण्यात येतं. आणि दुसरं जे खाद्य असतं ते सुकं खाद्य असतं. या सुक्या खाद्यामध्ये ढलपा किंवा जे हे आहेत पेलेट्स आहेत गोळी आहेत ह्या गोळ्या बनवून आपल्याला वापरता येतात. आणि हे जे खाद्य आहे जो व्यवसाय करणारा शेतकरी हा त्याच्या प्रकल्पाच्या ठिकाणी किंवा त्याच्या घरच्या घरी बनवून हे वापरू शकतो. सर्वसाधारणपणे सुकं खाद्य बनवताना किंवा कृत्रिम खाद्य बनवताना जे स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारे घटक आहेत ज्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आहे, तांदळाचं पीठ आहे, जवळा कोळंबी आहे, त्याच्यानंतर मत्स्यकुटी आहे, त्याच्यानंतर ईस्ट आहे, त्यानंतर सोयाबीन पेंड आहे, अशा प्रकारचे विविध घटक वापरून त्याच्या योग्य प्रमाणामध्ये त्याचं एकत्रीकरण करून या प्रकारचं खाद्य आपल्याला बनवता येतं. आणि हे खाद्य आपल्याला पाहिजे त्या फॉर्ममध्ये म्हणजे जसं ढलपा असतील किंवा जसं गोळी असेल किंवा केक फॉर्म असेल त्या ह्याच्यामध्ये बनवून आपल्याला वापरता येऊ शकतं. पाणी, खाद्य यांचं योग्य व्यवस्थापन केलं नाही तर माशांना रोगांची लागण होऊ शकते. ते रोग कोणते याविषयी डॉक्टर नितीन सावंत यांनी सविस्तर माहिती दिली. जिवंत पशुपक्षी यांच्या संवर्धनामध्ये रोग हा एक भीतीदायक प्रकार आहे जो मत्स्यपालनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा दिसून येतो. रोगाची जी लागण असते किंवा रोग उद्भवण्याची जी एकंदरीत स्थिती असते ती व्यवस्थापनाशी निगडीत असते. त्यामुळे जर या संपूर्ण प्रक्रियेचं व्यवस्थापन अतिशय चांगल्या प्रकारे असेल तर सर्वसाधारणपणे या प्रकारच्या ह्याच्यामध्ये रोगांची लागण सहसा होत नाही. पण तरीसुद्धा या सगळ्या बाबी आपण जरी विचारात घेतल्या तरी बऱ्याच वेळा अशा काही व्यवस्थापनातील खाद्य आणि पाणी बदलण्याच्या प्रकारांमुळे अशा काही स्थिती तयार होतात की त्याच्यामुळे माशांना रोगाची लागण होऊ शकते. आणि रोगाची लागण झाल्यानंतर त्याच्यावरती विविध प्रकारची औषधं आणि विविध प्रकारचे उपाय उपलब्ध आहेत. परंतु असं असलं तरी एकदा लागण झाल्यानंतर आपण त्याच्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फारसा उपयोग मत्स्यसंवर्धनामध्ये होतो असं दिसून आलेलं नाही. सर्वसाधारणपणे रोग हे तीन प्रकारचे दिसून आलेले आहेत. एक म्हणजे बुरशीजन्य रोग, एक म्हणजे जीवाणूजन्य रोग आणि एक म्हणजे विषाणूजन्य रोग. या व्यतिरिक्त इतर प्रकारचे रोग मत्स्यसंवर्धनामध्ये फारसे दिसून येत नाहीत. त्यामुळे जर मत्स्यसंवर्धन प्रक्रियेमध्ये रोगांपासून आपल्याला एकूण प्रक्रियेचा बचाव करायचा असेल तर व्यवस्थापनाच्या ज्या गोष्टी हाताळायच्या आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारे हाताळल्या गेल्या पाहिजेत जेणेकरून पूर्ण प्रक्रियेमध्ये रोगाची कोणत्याही प्रकारची लागण होणार नाही आणि ह्याच्यातून सही सलामत आपल्याला आपलं पीक आहे चांगल्या प्रकारे घेता येऊ शकेल. आणि ह्या व्यवस्थापनामध्ये पाण्याचं आणि खाद्याचं व्यवस्थापन हे अतिशय नीटकेपणे आणि सततच्या निगराणीखाली केलं तर ह्या रोगांचा प्रादुर्भाव आपण बहुतांशी वेळा टाळून चांगलं उत्पादन घेऊ शकतो. शोभिवंत मत्स्यपालनाचा व्यवसाय करायचा असेल तर त्याविषयीचं प्रशिक्षण विद्यापीठामार्फत देण्यात येतं. विद्यापीठातील मत्स्यविद्या शाखेचे तज्ज्ञ भारतातल्या केंद्रीय मत्स्य प्रशिक्षण संस्था आणि इतर संस्थेचे शास्त्रज्ञ यासारख्या अनेक तज्ज्ञांकडून हे प्रशिक्षण दिलं जातं. यशस्वी शेतकऱ्यांचं मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिकांवर भर यासारख्या गोष्टींमधून प्रशिक्षणार्थींना उत्तम ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो.
स्वयंरोजगाराची संधी मिळून शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य मिळावं आणि देशाच्या एकूण उत्पादनामध्ये वृद्धी व्हावी हाच यामागचा उद्देश. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे येथे कार्यान्वित असणाऱ्या गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्पांतर्गत 2015 या साली शोभिवंत मत्स्यपालन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे. विद्यापीठाचे सन्मान आदरणीय कुलगुरू डॉक्टर संजय सावंत सर आणि विद्यापीठाचे सन्माननीय विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर संजय भावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र कार्यान्वित असून त्यांचं ह्या प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी सातत्याने पाठबळ आम्हाला मिळत आहे आणि या पाठबळाच्या आधारावरती आम्ही मागील काही वर्षांमध्ये सुमारे 500 शेतकऱ्यांना या प्रशिक्षण केंद्रामधून प्रशिक्षण दिलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सुमारे 100 शेतकरी शोभिवंत मत्स्यपालन व्यवस्थापन विक्री रिटेलिंग होलसेलिंग या व्यवसायामध्ये आहेत आणि या ठिकाणी त्यांनी स्वतःचा असा स्वयंरोजगार निर्माण केलेला आहे. ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाची जर वैशिष्ट्य आपण बघाल तर आपल्या असं लक्षात येईल की या ठिकाणी तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत हे प्रशिक्षण देण्यात येतं. ह्या तज्ज्ञ प्रशिक्षकांच्यामध्ये विद्यापीठाचे मत्स्य विद्याशाखेचे तज्ज्ञ प्रशिक्षक असतात. भारतामध्ये ज्या केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था आणि इतर संस्था आहेत त्यांच्या शास्त्रज्ञांना बोलवून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येतं. ज्या जिल्ह्यामध्ये ज्या विविध व्यापारी बँका या ठिकाणी काम करत आहेत, महाराष्ट्र शासनाचा मत्स्य व्यवसाय विभाग आहे किंवा एम्पेडासारख्या ज्या केंद्र शासनाच्या संस्था आहेत, या संबंधित संस्थांचे अधिकारी या ठिकाणी येऊन प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर या भागामध्ये जे प्रकल्प आम्ही उभे केलेले आहेत आणि जे शेतकरी प्रगतशील शेतकरी आहेत, अशा प्रगतशील शेतकऱ्यांचे जे फार्म आहेत आणि जे सध्या फार्म पूर्ण क्षमतेने कार्यान्वित आहेत, असे फार्म या प्रशिक्षणार्थींना आम्ही त्या ठिकाणी नेऊन दाखवतो आणि त्या व्यावसायिकांसोबत चर्चा करण्याची संधी देतो. तसंच या ठिकाणी जे शेतकरी या व्यवसायामध्ये यशस्वी झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी बोलवून त्यांचं मार्गदर्शन आपण प्रशिक्षणार्थींना करतो. यासोबत प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विविध सगळ्या प्रक्रिया शेतकऱ्यांना समजावून सांगितल्या जातात आणि या एकूण प्रशिक्षण कार्यक्रमाचं जे जागतिक पातळीवर आणि व्यवसाय आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्व आहे या सगळ्या याचा आढावा घेऊन हा 5 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम आपण शेतकऱ्यांना देतो. आणि यातून आमचा उद्देश हाच असतो की यातून प्रशिक्षण घेणारा प्रत्येक शेतकरी भविष्यामध्ये या व्यवसायामध्ये उतरावा आणि त्याने स्वयंरोजगार करून स्वतःचं असं एक आर्थिक स्थैर्य आणि एक स्वतःची आर्थिक कुवत निर्माण करून स्वतःचा उदरनिर्वाह त्यातून करावा आणि त्यातून भविष्यकाळामध्ये हा व्यवसाय वाढवून अगदी निर्यात पातळीपर्यंत तो न्यावा आणि एकूण देशाच्या सकल उत्पादनामध्ये वाढ करावी. तर या ठिकाणी मी हे सर्व सांगत असताना आणि आपण पाहणाऱ्या सर्व शेतकरी बंधूंना आवाहन करू इच्छितो की भविष्यकाळामध्ये जर आपल्याला शोभिवंत मत्स्यपालन, शोभिवंत मत्स्य संवर्धन आणि शोभिवंत मत्स्य विक्री या एकूण क्षेत्रामध्ये जर रस असेल आणि आपल्याला त्यामध्ये प्रशिक्षण घ्यावं असं वाटत असेल तर निश्चितपणे आपण आमच्या केंद्राकडे संपर्क साधावा. आमच्या केंद्राचा जो पत्ता आहे तो गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प उद्यान विद्या महाविद्यालय मुळदे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग असा असून आमचा जो ईमेल ॲड्रेस आहे तो COHMULDE@gmail.com असा आहे आणि येथील जे दूरध्वनी क्रमांक आहेत ते 0-23-62-32-231-244-243-232 असे आहेत. यापैकी 2-44-332 हा नंबर या कार्यालयाचा असल्यामुळे आपण त्या दूरध्वनी क्रमांकावर या कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा जो ईमेल ॲड्रेस आम्ही आपल्याला दिलेला आहे त्या ईमेल ॲड्रेसवर सुद्धा आमच्याशी संपर्क साधू शकता. वर्षामध्ये जे 12 महिने असतात या 12 महिन्यांमध्ये साधारणपणे 3-4 वेळा या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रत्येक प्रशिक्षण कार्यक्रमाकरता जास्तीत जास्त 30 प्रशिक्षणार्थींना आम्ही प्रवेश देतो आणि 5 दिवसाच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये शोभिवंत मत्स्यपालनाबाबतची समग्र माहिती ह्या प्रशिक्षणार्थींना देऊन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यापीठाचं प्रमाणपत्र त्यांना देण्यात येतं आणि हे प्रमाणपत्राचा वापर त्यांना
व्यवसायासाठी निश्चितपणे होतो, शासनाच्या विविध योजना मिळवण्यासाठी होतो, बँकांकडून या व्यवसायासाठी लागणारं जे कर्ज आहे ते मिळवण्यासाठी होतो, किंवा ज्या शेतकऱ्यांना हे प्रशिक्षण घ्यायची इच्छा असेल त्यांनी निश्चितपणे आमच्याशी संपर्क साधावा, संपूर्ण सहकार्य आम्ही या केंद्राकडून आपल्याला देऊ याची ग्वाही देतो. धन्यवाद. Thank you.